नमस्कार, फ्रेश एंड सिंपल रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत हिवाळा स्पेशल पौष्टिक आणि स्वादिष्ट डिंकाचे लाडू। सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर काही शंका असतील तर कमेंट मध्ये विचारा। टिंकाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहेत डिंक 500 ग्रॅम, अक्रोड 250 ग्रॅम, अंजीर 250 ग्रॅम, खसखस 100 ग्रॅम, पिस्ता 250 ग्रॅम, काजू 250 ग्रॅम, बदाम 250 ग्रॅम, आळू 500 ग्रॅम, जवस 500 ग्रॅम, खोबरं 1 किलो, खारीक 1 किलो, गहू 1 किलो, सफेद उडद डाळ 500 ग्रॅम, मेथी 250 ग्रॅम, चारोळी 100 ग्रॅम, गूळ 2 किलो आणि तूप 1 किलो। सर्वात आधी मेथी भाजून मिक्सरमध्ये वाटून घ्यावी। बारीक केलेली मेथी दुधामध्ये 2-3 तास भिजत ठेवावे। नंतर ती मेथी थोड्याशा तुपामध्ये भाजून घ्यावी। स्क्रीनवर दिलेले साहित्य भाजून दळून घ्यावे। तुपामध्ये डिंक तळून घ्यावी। तुम्ही बघू शकता तळल्यानंतर डिंक किती फुलला आहे। थोड्याशा तुपामध्ये दळलेली जवस परतून घ्यावी।
खसखसला थोडं भाजून घ्यावे। थोड्याशा तुपामध्ये अंजीरचे तुकडे परतून घ्यावं। थोड्याशा तुपामध्ये चारोळी दळलेली काजू दळलेले अक्रोड दळलेले बदाम दळलेले पिस्ता परतून घ्यावे। नंतर दळलेले खारीक आणि खोबरे परतून घ्यावे। थोड्याशा तुपात दळलेले आळू परतून घ्यावे। गव्हाचे आणि उडदाच्या डाळीचे पीठ भाजून घ्यावे। मिश्रणात भाजलेली मेथी टाकावी। मिश्रणात वेलची पावडर टाकून सगळं मिक्स करून घ्या। उरलेल्या तुपामध्ये गुळाचे तुकडे केलेले टाकून ते वितळून त्याचं पाक तयार करून घ्या। पाकामध्ये गाठी राहू नये ह्याची काळजी घ्या। पाकाला मिश्रणामध्ये टाकून ते मिश्रण एकजीव करून घ्या। मिश्रण गरम असतानाच लाडू वळायला घ्या। तयार आहेत आपले
स्वादिष्ट आणि पौष्टिक डिंकाचे लाडू।